प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. दाता तू गणपती गजानन, दाता तू गणपती गजानन. प्रेक्षक हो, गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची फारशी लगबग गडबड सुरू आहे. तुमची सगळ्यांची घरामध्ये गडबड उडाली असेल. गणपतीची मूर्ती कुठली आणायची, त्याला साजेसे जागेने कुठले घ्यायचे आणि सगळं साहित्य, प्रसादाचं साहित्य, तसंच त्याला सुशोभित करणारे दागदागिने कुठले घ्यायचे, यासाठी एकच गर्दी झालेली असेल अशी सगळ्या बाजारपेठांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज आपण वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. याची स्थापना कशी झाली, त्यांचे कोणकोणते उपक्रम आहेत, याविषयी अधिक जाणून घेणार आहोत डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. डॉक्टर राहुल, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. नमस्कार. गेल्या वर्षी आपण वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचं आपण मीडिया कव्हरेज केलं होतं आचार्य 90 FM माध्यमातून, आणि आचार्य फॅमिलीच्या जवळचं हे गणेशोत्सव मंडळ आहे, त्यामुळे एक वेगळं ममत्व या मंडळाचं आणि आचार्य फॅमिलीचं आहे. तर याविषयी म्हणजे मंडळाची स्थापना मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 70 वर्षांपूर्वी झालेली आहे, तर त्याविषयी थोडीशी आम्हाला कल्पना द्यावी. नमस्कार. सर्वप्रथम आचार्य 90 FM, आचार्य तेजस्विनी आणि सर्वांचे मनपूर्वक आभार की गेल्या वर्षी आपण माध्यम प्रायोजक म्हणून वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचं आरजे कोमल मार्फत कव्हरेज केलेलं, आणि यावर्षीही आपण ते करणार आहोत. तर सर्वप्रथम सर्व आचार्य 90 FM सदस्यांचे मनपूर्वक आभार. जसं आपण प्रश्न विचारला की गणेशोत्सव मंडळ जवळपास 70 वर्ष, तर 1957 साली याची स्थापना झाली. वसई तालुक्यातलं सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव रजिस्टर्ड मंडळ ज्याला आपण म्हणू, हे 1957 साली स्थापन झालेलं हे पहिलं मंडळ आहे. वसई ही नरवीर चिमाजीअप्पा पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी, की ज्यांनी वसई नगरीला पोर्चुगीजांच्या पारतंत्र्यातनं मुक्त केलं, आणि तशी ऐतिहासिक परंपरा असणारी ही नगरी आहे. या नगरीमध्ये 57 साली हा या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जसं केसरी वाड्यातनं सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला, म्हणजे एका कौटुंबिक गणपतीला त्यांनी मध्यभागी आणून एक चौकात आणून एक सार्वजनिक गणपतीचं स्वरूप दिलं आणि सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ सुरुवात झालं. त्यांचीच प्रेरणा घेऊन हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुरुवात प्रारंभ झालं. 99 सालापर्यंत एका विशिष्ट चौकटीत एका हॉलमध्ये हा गणेशोत्सव मंडळ एका वेगळ्या कार्यकारिणी मंडळाकडे होता, आणि आज जी तुम्हाला कार्यकारिणी दिसते हे त्यावेळी होतकरू तरुण कार्यकर्ते होते. तर 99 साली असं झालं की आता हा गणेशोत्सव मंडळ त्या कार्यकारिणीने असं निर्णय घेतला की आता हा गणेशोत्सव मंडळ इथेच आपण हे शेवटचं वर्ष म्हणून लोकांना आग्रह करून की हा इथेच आपण समाप्त करूया. त्यावेळी आता जसं जे तरुण उत्करू मंडळी आहेत त्यापैकी निलेश भानुषे आत्ताचे जे अध्यक्ष आहेत, त्यांचे बंधुराज आत्ताचे उपाध्यक्ष योगेश भानुषे यांनी पुढाकार घेऊन हा गणेशोत्सव आपण बंद करू नये, कारण ह्याच्यावरती अनेक लोकांची श्रद्धा आहे, अनेक समाज उपयोगी उपक्रम आहेत ज्याला आपण मुकून जाऊ आणि पुढे हे उपक्रम आपल्याला चालू ठेवता येणार नाही, यासाठी त्यांनी हा आग्रह धरला की हा गणेशोत्सव सुरुवात अजून पुढे चालूच ठेवला पाहिजे. पण त्या कार्यकारिणी मंडळाकडे कोण घेणार, मग त्यांनी त्याचं नेतृत्व घेतलं. निलेश पानुशेंनी स्वतःकडे याचं नेतृत्व घेतलं, अनेक तरुण कार्यकर्त्यांची फौज हाताशी घेतली, आणि मुख्य म्हणजे एका विशिष्ट हॉलमधला हा गणेशोत्सव त्यांनी पारनाक्यावर आणला. म्हणजे साम्य की जसं लोकमान्य टिळकांनी केसरी वाड्यातनं तो चौकात आणला, तसंच एका हॉलमधनं हा गणेशोत्सव एका पारनाक्यावर आणला. पारनाका म्हणजे ही जागा जी आहे, जर तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की 4 रस्ता जिथे एकत्र येतो तिथे ही जागा आहे, म्हणजे भर ट्रॅफिक सारखी ही जागा आहे. पण ज्यावेळी हा सुरुवात झालेला 99 साली पारनाक्यावर तेव्हा एवढी रहदारी वगैरे नव्हती, आणि तिथे हा उत्सव प्रारंभ झाला, आणि ह्याचं भव्य दिव्य स्वरूप हे तिथपासून आलं. म्हणजे पहिले जी गणेशाची मूर्ती होती ती घरगुती स्वरूपाची होती,
त्याला सार्वजनिक स्वरूप हे 99 साली प्राप्त झालं आणि उत्तरोत्तर त्याची वाढ होत गेली आणि सामाजिक उपक्रम नुसतं सांस्कृतिक कार्यक्रम न घेता आणि फक्त 11 दिवस गणेशोत्सवाचे कार्यरत न राहता एक मुख्य नेतृत्वाने फरक हा आणला की संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक शैक्षणिक आर्थिक असे विविध उपक्रम हाताशी घेऊन हे मंडळ वर्षभर कार्यरत असतं. हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि आपल्या मुंबईमध्ये बरेच लालबागचा राजा आहे, गणेश गल्लीतला राजा आहे, असे वेगवेगळी सार्वजनिक मंडळं असताना देखील वसईच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपलं असं वैविध्य त्याने नटलेलं स्वरूप कायम ठेवलेलं आहे. तर ह्याचं म्हणजे का लोक असे आकर्षित होतात किंवा का भक्त एवढं त्या वसईच्या राजाकडे धाव घेतात याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. या गणेशोत्सव मंडळाचं मूळ जे नाव आहे ते श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. वसईचा राजा ही लोकांनी दिलेली उपाधी आहे. आता राजा ही उपाधी केव्हा देतात? जेव्हा राजा प्रजेचं आणि म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर नागरिकांचं, जे तिकडचे स्थानिक नागरिक आहेत, जे नागरिक आहेत तिकडचे, त्या नागरिकांच्या साठी जेव्हा कार्य करत असतो, त्यांच्या संरक्षणाचं, त्यांच्यासाठी आपण म्हणूया की संरक्षणाच्या पलीकडे जाऊन सेवेचं, तेव्हा त्यांच्या मनातनं ही भावना येते की ही जी गणेशाची मूर्ती आहे याला आपण जे काही गाऱ्हाणं सांगतोय ते विविध उपक्रमातनं आपलं गाऱ्हाणं पूर्ण होत आहे. आणि म्हणून त्यांनी प्रेमाने ही उपाधी दिली वसईचा राजा, की हा राजा आहे. या राजाकडे घेऊन गेलेलं गाऱ्हाणं जे आहे, मग ते वैयक्तिक गाऱ्हाणं असो, समाजाच्या उन्नतीचं गाऱ्हाणं असो, हे सगळी गाऱ्हाणं इथे पूर्ण होतात. ही अशी एक मान्यता मिळून त्याला वसईचा राजा ही उपाधी मिळाली. आणि ह्याचं जे बृद्ध वाक्य आहे, देव देश धर्म सेवेसाठी, मग ह्याच्यामध्ये येणारे देवकार्य, मग त्याच्यात सर्वप्रथम सामूहिक अथर्वशीर्ष, सामूहिक अथर्वशीर्ष पठणाची एक परंपरा ह्याच्यामधनं सुरुवात झाली. संस्कार शिबिर, की संस्कार शिबिर हा गणेशोत्सव काळात नाही घेता, मे महिन्यामध्ये जेव्हा पाल्यांना सुट्टी असते त्यावेळी सातत्याने हे शिबिर आपण घेत आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोविडच्या काळात जेव्हा सगळं काही खंडित पडलेलं, त्या काळात देखील या गणेशोत्सव मंडळाने ऑनलाईन पद्धतीने हे शिबिर घेतलेलं आहे, संस्कार शिबिर. आणि त्या संस्कार शिबिरामध्ये कलेची सेवा, इतिहास सेवा, त्यानंतर धर्मसेवा, त्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की पारंपरिक शस्त्रास्त्रांचं जतन, प्रदर्शन, संवर्धन आणि प्रशिक्षण हे चारही सेवा त्या संस्कार शिबिरातनं आपण घेतलेल्या आहेत. ते संस्कार शिबिर सातत्याने सुरू आहे. जवळपास 200 विद्यार्थ्यांचा दरवर्षी सहभाग असतो आणि संस्कृत भाषेचं देखील आपण त्या माध्यमातून संवर्धन करत असतो. विविध श्लोक, आपल्या जे आपले संस्कार आहेत, उपनयन संस्कार वगैरे, यांची माहिती आपण त्याच्यातनं देत असतो. विविध विद्वान त्यावेळी येतात आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. तर या ह्याच्यात आपण ते केलेलं आहे या उपक्रमाच्या माध्यमाचं. संस्कार शिबिर आहे, पारंपरिक शस्त्रास्त्रांचं आहे. आपण बाल संस्काराच्या पलीकडे जाऊन आपण बाल मेळावा घेतो. आता बाल मेळाव्यामध्ये कला आणि क्रीडा यामध्ये मुडणाऱ्या सर्व खेळांचं आपण महाराष्ट्र शासनाच्या नेहरू केंद्र जे आहे, नेहरू युवा केंद्र, याच्या अंतर्गत ती स्पर्धा भरवतो. म्हणजे नुसतं एक प्रमाणपत्र न देता त्याला एक मान्यता प्राप्त प्रमाणपत्र मिळवून देणारी आपली संस्था आहे. आणि तुम्हाला आनंद वाटेल की जवळपास 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा या बाल महोत्सवाला सहभाग असतो. म्हणजे कलेतले सर्व प्रकार, मग त्याच्यामध्ये निबंध लेखन स्पर्धा असेल, शुद्ध लेखन असेल, हस्ताक्षर स्पर्धा असेल, गायन असेल, नृत्य असेल, मग पारंपरिक असेल, पाश्चिमात्य असेल, सगळ्यांचं एकत्रीकरण कले स्पर्धेमध्ये, क्रीडा स्पर्धेमध्ये, पारंपरिक चमचा लिंबू स्पर्धेपासून कबड्डी, खो खो, गुलांटी उडी या सर्व खेळांचं, म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या, हे एका दिवशी आपण त्या बाल महोत्सवात करतो आणि त्याला शासनाची मान्यता देखील आहे. तर ती सेवा आपण देवसेवेमध्ये, धर्मसेवेमध्ये ही करत असतो. देशसेवेमध्ये
आता आपल्याकडे रक्षाबंधन येत आहे. आपलं गणेशोत्सव मंडळ हे पहिलं मंडळ आहे ज्याने बीएसएफच्या जवानांना आपल्या गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत राख्या ज्या आहेत ते पोचवण्याचं काम केलं. आणि त्या राख्या कोणत्या राख्या, तर त्या जे पर्यावरणाचं संवर्धन करतायत अशा बांबू राख्या, सेवा विवेक या संस्थेच्या बांबू राख्या, त्याही ज्या आदिवासी महिलांनी बनवलेल्या आहेत, या उपक्रमाला आपण साथ दिली आणि दरवर्षी आपण ती देत आहोत. त्या राख्या आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला पोहोचवण्याचं काम दरवर्षी करतो आणि त्याचाही आपल्याला उदंड प्रतिसाद येतो. सैन्य भरतीसाठी जेही होतकरू तरुण युवा आहेत की ज्यांना सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे, त्या त्याचंही आपण सखोल मार्गदर्शन आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून घेतो. आपल्याकडे एनएसएस आणि एनसीसीचे अनेक कॅडेट आहेत जे विविध उपक्रम आपल्याकडे घेऊन येत असतात आणि त्यांना प्रोत्साहन नुसतं न देता, फक्त शाब्दिक प्रोत्साहन न देता, आपण त्यांना जी काही आपल्याकडनं मदत होत असेल ती मदत त्यांना ऍक्च्युअल स्वरूपात देऊन त्याचा पाठपुरावा घेत असतो. ही आपल्या राष्ट्रसेवेमध्ये येतं हे कार्य. आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की देव देश धर्मसेवा, धर्मसेवेमधले अजून एक मोठा उपक्रम म्हणजे की आपण भजन स्पर्धा आहे, त्यानंतर अभंग आहे आणि त्यानंतर जो आपला कीर्तनाचा प्रकार आहे याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक वेगळा उपक्रम धर्मसेवेच्या माध्यमातून घेतो. तर हे तीनही फक्त 10 दिवस न मर्यादित राहता वर्षभर हे उपक्रम चालू असतात. नक्कीच फार स्तुत्य असे उपक्रम आहेत आणि त्यात नाविन्य आहे प्रत्येक उपक्रमामध्ये. आणि एक विचार सगळ्या म्हणजे सगळ्या वयोगटातल्या म्हणजे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना यात सहभागी होऊ शकतील असा उपक्रम प्रत्येक वेळी राबवण्यात आलेला आहे. खरंच वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर राहुल भांडारकर यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत वसईचा राजा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ याविषयी जाणून घेतोय. आता सगळी मंडळ म्हटली, तुम्ही वेगवेगळे उपक्रम सांगितले या मंडळाचे. आता जाणून घ्यायचंय ते आता दीपोत्सव आणि कोविडचा काळ जो झाला मध्यंतरी, त्यावेळी खरंच हालाकीची परिस्थिती होती. त्यावेळी मंडळांनी कसं या मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मदत केली? जसं मी मगाशा भागात सांगितलेलं की फक्त हे 11 दिवस कार्यरत न राहता ह्याच्यातनं काहीतरी एक चांगला समाज उपक्रम उभारावा, जो निधी उपलब्ध होतो गणेशोत्सव मंडळांना त्याचं काहीतरी एक चांगलं आपण एक योजनाबद्ध पद्धतीने कार्य केलं पाहिजे, ही तरुणांमध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांमधली भावना. आणि ही 99 सालापासून आहे, ही आज आलेली नाहीये. कोविड आता येऊन 4 वर्ष झाले, पण ही भावना पहिलेपासून होती. 22 मार्च 2020 रात्री 8 वाजल्यापासून जे बंधन सुरुवात झालं, म्हणजे ज्याला आपण त्यावेळी असं जो लॉकडाऊनचा काळ होता तो सुरुवात झाला. आणि 23 मार्च 2020 सर्व कार्यकर्ते योजनाबद्ध पद्धतीमध्ये अन्नदान सेवेसाठी हजर होते. त्यांना अन्नपूर्णा सेवा अशी आम्ही म्हणतो की अन्नपूर्णा सेवा आपली पहिले सुरुवात होती, पण ती हप्त्यातनं एकदा होती. नंतर कोविडमध्ये असं झालं की आपल्या उत्सवाचं जे केंद्र आहे, जे कार्यालय आहे, ते दत्त मंदिर, ऐतिहासिक दत्त मंदिराच्या परिसरात आहे. तिकडनं आपण सर्व समाज घटकांसाठी कोणताही जाती धर्मभेद न करता सर्व लोकांसाठी मोफत अन्नदान सेवा जवळपास 2000 लोकांसाठी दररोज, ही 2 वर्ष सतत चालू होती कोविड काळामध्ये. हे मला आवर्जून सांगण्यासारखं वाटतंय की त्यावेळी शासनाच्या विविध विभागांनी आपल्या बरोबर संपर्क साधला आणि आपण त्यांना हवी ती साथ दिली. आपले कार्यकर्ते तळागाळातल्या लोकांशी संपर्क करून होते,
स्वतःच कुटुंब सांभाळून म्हणजे अनेक कार्यकर्त्यांच्या घरी वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत, काही लोकांकडे त्यांची मुलं 2-2.5 वर्षाची होती, सगळं सांभाळून स्वतःला सांभाळून त्यांनी या कोविड कार्यामध्ये झेप घेतली आणि वसईच्या राजाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता की त्यांनी ही अन्नदान सेवा तळागाळात पोहोचवली. यावेळीचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे पालघर जिल्ह्यातील एक बहुतांश जो भाग आहे तो आदिवासी पाड्यांचा आहे, तर त्या आदिवासी पाड्यांवर जाऊन थेट जाऊन तिथे उपक्रम राबवला. तिथेही अनेक टेस्ट वगैरे केल्या, चाचण्या झाल्या आपण म्हणतो, कारण लोक पुढे येत नव्हती चाचणीसाठी. तिथे जे काही आरोग्य सेवा द्यायची आहे ती आरोग्य सेवाही आपण तिथे पुरवली. आणि ज्याला आपण म्हणू की आपल्या परंपरेच्या पलीकडे जाऊन ज्यांचं देहवास झालेलं आहे मग ते कोणत्याही धर्माचे असो, मग त्या ठिकाणी वैकुंठभूमीसाठी पीपीई किट पोहोचवणं असो किंवा एखाद्या कब्रस्थानासाठी पीपीई किट पोहोचवणं असो, कारण पीपीई किट त्यावेळी फार महाग होती, ही इम्पोर्ट करून यायची, जवळपास 2000 किट पोहोचवण्याचं कार्य आपण त्यावेळी केलं, विविध संस्थेच्या माध्यमातून केलं, पण प्रामुख्याने वसईच्या राजांनी हे पुढे नेलं. आणि दीपोत्सव हा एक आगळा वेगळा त्यातलाच एक भाग आहे या मंडळाचा, कारण गेल्या वर्षी तुम्ही फोटो पाठवले होते, लहान मुलांनी असे छान किल्ले उभारले होते आणि असे ते म्हणजे त्याची रचना म्हणजे विविध किल्ल्यांची रचना मुलांच्या माध्यमातून झाली होती, हे किती वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. त्या दीपोत्सवाविषयी थोडस सांगा. दीपोत्सवाला 2 भाग आहेत. एक म्हणजे दीपोत्सव आपण का करतो याची माहिती आपण परंपरेपासून आपल्या नवीन पिढीला देत असतो. दीपोत्सव नुसता घ्यायचा नाही की दिवा आणला तेल लावलं असं नाही, तर जसं मी म्हटलं की नरवीर चिमाजी अप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे, तर त्यावेळी जे हुतात्म्य ज्यांनी ज्यांनी पत्करलं त्यांचं स्मरण एक दिवा आपण लावावा त्या स्मरणार्थ, असं त्यामागची भावना असते आणि ते आपण पहिले आपल्या दीपोत्सवात सहभागी होणाऱ्या सगळ्यांना आपण त्याचं आवाहन करतो. त्याचबरोबर आता जे भारतीय सैन्यामध्ये शहीद झालेले ज्यांनी हुतात्म्य पत्करलेलं आहे त्यांचंही स्मरण कुठेतरी यावं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आज हा दिवा लागतोय ते म्हणजे महाराष्ट्राचंच नव्हे भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले म्हणजे हे स्मारक आहेत राष्ट्रवैभवाचे राष्ट्रीय चेतनेचे, म्हणून त्यांच्याही त्यांची जी भावना होती स्वराज्याला घेऊन हे लोकांपुढे आपण आणतो आणि तो दीपोत्सव करतो. आणि त्या दीपोत्सवाच्या माध्यमातून किल्ले संवर्धन किल्ल्यांचं जतन आणि पारंपरिक पद्धतीने किल्ले निर्माण करण्याची जी स्पर्धा आहे त्याचं आपण आयोजन करतो. जवळपास 30 पेक्षा जास्त मंडळांनी ह्याच्यात सहभाग घेतलेला, त्याचं विधिवत प्रशिक्षणही आपण देतो आणि मला आनंद वाटतो की दरवर्षी ही संख्या वाढत जाते. आणि आपण असं म्हणतो की तरुण पिढी आज उत्साह घेत नाहीये, पण मला आवर्जून सांगायला आवडतं की तरुण पिढी फार उत्साहाने याच्यात येते, फक्त त्यांना जी मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना जे प्रोत्साहन देण्याचं काम आहे ते वसईचा राजा गणेशोत्सव मंडळ करत असतं. नक्कीच याविषयी अधिक जाणून घेणारच आहोत वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविषयी. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण वसईचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. डॉक्टर राहुल, आता म्हणजे कुठलीही संस्था म्हटली कारण एवढं वैविध्यपूर्ण तुम्ही काम केलेलं आहे, या मंडळाचं तेवढं योगदान आहे, तर अनेक नामांकित पुरस्कारांनी या संस्थेला सन्मानित केलं असेल, तर ते बहुमूल्य जे पुरस्कार आहेत मिळालेले संस्थेला त्याविषयी थोडंसं सांगा.
म्हणजे यातून ह्या मागे पुरस्कार मिळाला हे सांगणं नाहीये की या पुरस्काराच्या माध्यमातून वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जे पुरस्कार मिळाले त्यातून इतर मंडळांनी त्याची प्रेरणा घ्यावी आणि जे आपल्या म्हणजे गावापासून अगदी खेडेगावापासून शहरापर्यंत जेवढी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांनी या म्हणजे आदर्श मंडळाचा एक आदर्श घेऊन आपापल्या मंडळांमध्ये असे कार्यक्रम उपक्रम राबवण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं. जसं तुम्ही म्हटलं की पुरस्कार प्राप्त करणं हा हेतू मूळ हेतू कधीच नव्हता. पुरस्कार मी म्हणतो ही श्री गजाननांची म्हणजे गजाननचा आशीर्वाद आहे, तो वसईचा राजाचा आशीर्वाद आहे की वर्षानुवर्ष विविध पुरस्कार त्याला मिळत जातात. मग ते राज्य शासनाचे असो, तालुक्या लेवलचे असो, जिल्हा लेवलचे असो. ह्याची सुरुवात सर्वप्रथम कुठे झाली तर 2000 साली अध्यक्षांनी असा निर्णय घेतला की आपण गुलाल आपल्या मिरवणुकीत वापरू नये कारण त्याच्याने त्रास होतो केमिकल्सचा वगैरे. तर हे हा एक म्हणजे त्यावेळीचा फार मोठा निर्णय होता. त्याच्यानंतर ते आपण केल्याने आणि आपल्या मंडळ माझ्या गणेशोत्सव मंडळामध्ये कोणी व्यसनाधीन व्यक्ती नाहीये आणि आपण व्यसनाला कुठेही प्रोत्साहन देत नाही, मिरवणुकीत असो, त्या काळात असो किंवा 365 दिवसात कधीही आपण व्यसनाला कुठेही प्रोत्साहन देत नाही. इनफॅक्ट आमचे जे कार्यकर्ते आहेत ते व्यसन मुक्तीमध्ये कार्य करतायत, फार चांगल्या प्रकारे विविध संस्थांवरती ते कार्यरत आहेत व्यसन मुक्तीच्या, त्याच्यामध्ये कृपा फाउंडेशन बसायची आहे ज्याच्यामध्ये आपण कार्यरत आहोत. त्यामुळे व्यसनाधीन कोणीही नाहीये. त्याच्यामध्ये असणारं जे अनेक ठिकाणी असं जेव्हा लोक म्हणतात अरे गणेशोत्सवामध्ये पत्ते खेळले जातात तर अशा कोणत्याही गोष्टी त्या गणेशोत्सवात पूर्वीपासून नाहीये. आत्ता असं नाही, पूर्वीपासून नाहीये किंवा नव्हती किंवा त्याला थारास नाहीये त्या गोष्टींना. त्यामुळे पोलीस मित्र पुरस्कार आपल्याला अनेक वेळा प्राप्त झाला की पोलिसांना आपण जे सहकार्य करतो की आपल्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून कुठेही आपण असंविधानिक गोष्ट करत नाही, जी संविधानाने आपल्याला आखून दिलेल्या मर्यादा आहेत त्याच्यात राहून आपण कार्य करतो. म्हणून पोलीस मित्राचा पुरस्कार जवळपास मला वाटतं 6 ते 7 वर्ष सातत्याने आपल्याकडे तो आहे. त्या पलीकडे जाऊन आपल्या संविधानाचे रचनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुख्य वाक्य होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर शिक्षणाला त्यांनी पाया रचला. तर आपण आपल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून असंही आवाहन केलेलं की तुम्ही दान देण्यापेक्षा एक वही, एक पेन्सिल, एक पेन दान द्या आणि एका गरजू विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्या नावासकट तुम्हाला आम्ही कळू ते कोणाकडे पोहोचेल. तर त्यावर्षी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला. पुढे जाऊन आपण पर्यावरणाचं संरक्षणासाठी जसं मी म्हटलं की पर्यावरण संरक्षण हे मुख्य ध्येय आहे कारण वसुंधरा म्हणून आपण एक आपल्या देवीला आपण नाव देतो वसुंधरा. वसुंधरेची भूमी आहे तर तिला कुठच्याही प्रकारे इजा होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये बांबू राखीचा उपक्रम असेल, आदिवासी भगिनींना स्वयंरोजगाराचं प्रोत्साहन आपल्या बचत गटाच्या माध्यमातून देणं असेल ते कार्य आपण केलेलं आहे. त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की एक वर्ष आपण असा उपक्रम घेतलेला की तुमच्या घरात असणारे जे देवी देवतांचे फोटो आहेत, कॅलेंडर आहेत जुने, त्याची विल्हेवाट नंतर अशी होते ते कुठेतरी पडलेले असतात, कुठेतरी त्या एका देवळाच्या इथे परिसरात असतात, कुठेतरी ते अशा अवस्थेत असतात की ते बघवत नाही. मग आपण एक वर्षी एका संस्थेच्या माध्यमातून उपक्रम घेतला की तुम्ही तुमच्याकडे असणारे सर्व जे असे भिन्न झालेले ज्याला आपण म्हणू मूर्ती आहेत किंवा कॅलेंडर आहेत किंवा चित्र आहेत, देवी देवतांचे पुस्तक आहेत, ते सर्व एकत्र आमच्याकडे आणा, त्याचं संकलन आम्ही करू आणि ते संकलन केल्यावर त्याचं जे निराकरण करायचं आहे निर्माल्यामध्ये ते करू म्हणजे विधिवत पद्धतीने ते होईल. हा उपक्रम केला तेव्हा आपल्याला पर्यावरणाचाही पुरस्कार मिळाला. G20 मध्ये आपण रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, G20 मध्ये आपल्या गणेशोत्सवांनी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. राष्ट्रीय युवा दिन जो साजरा होतो स्वामी विवेकानंद यांची जन्मतिथी त्यावेळी आपण शैक्षणिक उपक्रमाला प्राधान्य देतो, तरुणांमध्ये शैक्षणिक उपक्रम पोचावा म्हणून आपण त्यावेळी शैक्षणिक उपक्रमाला प्राधान्य देतो. 11वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे FYJC to PG
पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यासाठी आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे कला वाणिज्य विज्ञान या शाखेसाठी लागणारे सगळे रेफरन्स बुक आपण जवळपास 250 विद्यार्थ्यांना त्या उपक्रमाच्या माध्यमातून देतो. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आपण देतो. हा एक उपक्रम होता. त्यावेळी आपल्याला पालघर जिल्ह्यातल्या युवा संचालनालय विभागातर्फे महाराष्ट्र राज्याचे जे पालकमंत्री आहेत पालघर जिल्ह्याचे नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आपल्याला पालघरच्या परेड ग्राउंडवर तो पुरस्कार दिलेला आहे या उपक्रमांसाठी. विशेषतः त्याच्यात कोविड काळाचा उल्लेख होता. वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे आपल्याला कोविड काळामधल्या कार्यासाठी 15 ऑगस्टच्या दिवशी पुरस्कार शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पुरस्कार प्राप्त करण्यामागे हे उपक्रमामध्ये आपण सहभोजन म्हणून एक उपक्रम घेत असतो दरवर्षी. अनेक ठिकाणी भंडारे होतात पण आपण सहभोजन घेतो. सहभोजन म्हणजे काय? ही उपाध्यक्ष योगेश बानुशे यांची संकल्पना. तुमच्या घरी असणारे तांदूळ, तुमच्या घरी असणारी डाळ, तुमच्या घरी असणारं तूप, मग तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, पंथाचे असाल, याचा फरक न करता आम्ही एक अन्नपूर्णा पात्र बनवलेलं असतं 11 दिवस. आणि आपण सांगतो की त्याच्यात येऊन तुम्ही तुमचा हात लावून दान टाकून जा. आणि त्याचं जो गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी त्याच्यातनं आपण भोजन तयार करतो आणि सगळ्यांना एका पंक्तीत बसून ते सहभोजन करतो. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे सहभोजनाची परंपरा रत्नागिरीपासून सुरुवात केलेली ती परंपरा आज जागत वसईचा राजा गणेशोत्सव मंडळ दरवर्षी राबवतं. जवळपास 1500 ते 2000 लोक सहभोजन घेतात. त्याचं चित्र अवेलेबल आहे, त्याचे फोटोज अवेलेबल आहेत आमच्या फेसबुक पेजवर, तुम्ही कधीही जाऊन बघू शकतात. आणि लोकमान्य बाल गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे 3 आदर्श आहेत मंडळाचे. आणि या 3 आदर्शांच्या विचारांवर चालणारं हे मंडळ आहे. सहभोजनामुळे हर घर सावरकर समिती जी महाराष्ट्र राज्य शासनाने गठीत केलेली सर्व सावरकर प्रेमींची समिती आहे त्याच्यात आपल्याला पहिलं पारितोषिक 1 लाख रुपयाचं गेल्या वर्षी पुण्यात मिळालं सहभोजन या उपक्रमाला घेऊन. आणि तो दरवर्षी आपण करत असतो. संविधानिक पद्धतीने सर्व नागरिकांनी आपल्या कार्याचं पालन करावं हे जे विचार आहेत त्या विचारांना घेऊन आपण सर्वांना समानतेने वागवतो. हा तिन्ही जो भारतरत्नांचा जो विचार आहे त्याला घेऊन हे मंडळ चालत असतं पुढे. त्यामुळे आपल्याला हरघर सावरकर समितीचा जसा पुरस्कार मिळाला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचाही आपल्याला पुरस्कार प्राप्त झाला, त्यानंतर कोविड काळातही आपल्याला विविध संस्थांचा पुरस्कार झाला, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक जे दादरला आहे त्यांनीही आपल्याला गौरव पत्र देऊन कोविड काळामध्ये आपण वसईवरनं जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ह्याचं निर्जंतुकीकरण म्हणजे सॅनिटायझेशन संपूर्ण स्मारकाचं केलेलं, तर त्याच्यासाठी आपल्याला रणजितदादा सावरकर यांच्यातर्फे आणि स्मारकातर्फे एक आभारपत्र, विशेष आभारपत्र देण्यात आलं. आवर्जून सांगू इच्छितो बिशप हाऊस देखील त्यावेळी आपण निर्जंतुकीकरण केलेलं. वसईच्या बिशपांनीही देखील आपलं कौतुक त्यावेळी केलं. मनापासून सर्व भागातल्या सगळ्या लोकांनी आपलं कौतुक केलं. आणि सर्वांना एकत्र करून घेऊन जाणारा हा आपला गणेश उत्सव आहे, म्हणून याला राजाचं संबोधन आहे. पुरस्कार जसं मी म्हटलं, पुरस्कार प्राप्त करणं हा त्यामागचा हेतू नव्हे. आज जवळपास जर मी आकडेवारी काढली तर जवळपास 28 ते 30 पुरस्कार या गणेशोत्सव मंडळाला प्राप्त झालेले आहेत. पण पुरस्कारांची यादी महत्वाची नाही, महत्वाचा आहे तो त्यामागचा विचार आणि तो सर्वांनी अनुसरण करावा असं माझं मत आहे. एक छोटीशी आठवण सांगतो की 15 ऑगस्टला एक महापौरांचा कार्यक्रम असताना आपलं मंडळ पहिलं मंडळ होतं की ज्यांनी HIV पीडित जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कार्य करणारी कृपा फाउंडेशन म्हणून संस्था आहे. ती संस्था
जे एच आय व्ही पीडित लोक आहेत त्यांना शेवटच्या घटकेपर्यंत बघत असते, ज्यांना त्यांच्या घरातल्यांनी पण बाजूला टाकलेलं असतं, तर त्यांच्या विधिवतरित्या अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी वसईच्या राजांनी 15 ऑगस्ट रोजी वसईच्या प्रथम महिला महापौर प्रेरणाताई ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या समक्ष आर्थिक निधी त्या संस्थेला उपलब्ध करून दिला आणि त्याचंही कौतुक फार झालं. महानगरपालिकेने आपल्याला पारितोषिकही त्यावेळी दिलं. आणि जसं मी म्हटलं की महिलांचं संरक्षण मिरवणुकीमध्ये आपलं स्वतःचं एक स्वतंत्र ढोल ताशा पथक आहे, रुद्र तांडव ढोल ताशा पथक, म्हणजे मोबाईल पासून तरुण वर्ग दूर राहावा आणि एका वेगळ्या ऊर्जेत ते यावे यासाठी आपण ढोल ताशा पथकाचाही आपल्यातर्फे सहयोग दिलेला आहे. आणि आपलं ढोल ताशा पथक हे नियोजनबद्ध पद्धतीने मिरवणूक करत असतं. आपलं शेवटची जी अनंत चतुर्दशीची मिरवणूक होते त्याच्यात तुम्हाला स्त्रियांचा सहभाग सगळ्यात जास्त मिळेल, कारण सगळ्यात जास्त प्रमाणात आपण त्याची काळजी घेतो की कुठच्याही प्रकारे तिथे कोणताही गैरप्रकार घडू नये आणि आपल्या या उत्सवाला कुठच्याही प्रकारे गालबोट लागू नये. आपली जी शेवटची मिरवणूक जेव्हा वसई किल्ला बंदर जेटीवर पोहोचते त्यानंतर दुधानी आपल्या मूर्तीचा अभिषेक केला जातो, मंत्रोच्चारासकट नारळाच्या पानाने अभिषेक केला जातो आणि त्यानंतर पाणी वगैरे त्याच्यावर शिंपडून नंतर विधिवत पद्धतीने ती मूर्ती विसर्जन केली जाते, जेणेकरून प्रदूषण ही होऊ नये याची काळजी शेवटच्या क्षणापर्यंत आपण घेत असतो. आता वसईचा राजा म्हटलं की राजाचा डौल आणि तो सगळा आब हा राखलाच गेला पाहिजे आणि त्यामध्ये विशिष्ट असं योगदान असतं ते मूर्तीकारांचं. तर म्हणजे आपल्या इथे बरेचसे मूर्तीकार आहेत पण एक वसईच्या राजाचं असं शोभिवंत रूप निर्माण करण्यासाठी तुम्ही कोणत्या मूर्तीकारांचं मदत घेता? जसे म्हटलं हा फार मोठा प्रवास आहे एवढ्या वर्षांचा. तर सर्वप्रथम आमचे सारंग म्हणून मूर्तीकार होते. जेव्हा आम्ही घरगुती पद्धतीने मूर्ती तयार करत होते आणि थोडस जेव्हा जेव्हा त्या गणेश उत्सवाचं वैभव वाढलं तेव्हा म्हणजे सारंगांकडनंच आम्ही एका मोठ्या स्वरूपाची मूर्ती तयार करून घेत होते. नंतर महाराष्ट्रातले लाडके मूर्तीकार कुणाल पाटील यांच्याकडनं गेल्या वर्षी आम्ही रिद्धिसिद्धी महागणपतीची मूर्ती या स्वरूपात विराजमान झालेली, ती कुणाल पाटील यांच्याकडनं. आणि या वर्षी आपण जे लालबागच्या राजाचे मूर्तीकार आहेत कांबळी सर यांच्याकडनं आपण या वर्षीची मूर्ती घडून घेतली आहे. ती मूर्तीचं स्वरूप जे असेल ते तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि यावर्षी आपलं आगमन 1 सप्टेंबर रोजी आहे, जे 1 सप्टेंबरला लालबागच्या कांबळी सरांच्या कारखान्यापासून ते वसईपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि मला सर्वांना आवर्जून सांगायला आवडेल की याचं जे शोभिवंत रूप आहे हे पाहिलं आपण नक्की यावं. 11 दिवस 11 उपक्रम असं आपलं नेहमी एक कार्य असतं. मग त्याच्यात जसे मी 3 महान व्यक्तींचा जो उल्लेख तुमच्या पुढे केला, लोकमान्य बालगंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या उपक्रमांना या 11 दिवसात प्राधान्य दिलं जातं आणि त्याच पद्धतीने हा उपक्रम याही वर्षी आम्ही करतो आहोत. तर आवर्जून तुम्ही यावं दर्शनासाठीही, उपक्रमामध्ये सहभाग होण्यासाठीही. आणि जे कांबळी सरांनी यावेळी जे एक शोभिवंत रूप तयार केलेलं आहे वसईच्या राजाचं, आमच्यासाठी अभिमानाचा भाग आहे की लालबागचा राजा जे घडवतात त्या मूर्तीकारांनी आमच्या राजाला यावेळी घडवलेलं आहे आणि अत्यंत मोहक असं हे रूप असेल. खूप छान वाटलं. आणि 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणजेच गणपतीचं आगमन होणार आहे आणि सगळेजण आपण बाप्पाच्या आगमनासाठी अगदी उत्सुक आहोत. आणि गणेशोत्सव हा अगदी चिरकालीन असं संस्मरणीय राहणारा असा हा गणेशोत्सव असतो. आणि बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना की आमच्याकडून जास्तीत जास्त तुझी सेवा करण्याचा आम्हाला लाभ मिळू दे आणि सगळ्या भक्तांना खूप उत्तम असं आरोग्य मिळू दे अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. आज प्रेक्षक डॉक्टर राहुल भांडारकर यांनी आपल्याला वसईच्या राजा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाविषयी सांगितलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, नक्कीच आपण वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नक्की भेट देऊया आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. पुन्हा एका नवीन विशेष कार्यक्रमात मी डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत भेटूया. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.
छाया 98.5